आता महायुती पक्षातर्फे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार म्हणून आपण आज सर्व मतदार बंधूंच्या साथीने आपण आज या ठिकाणी उमेदवारी अर्ज भरलेला आहे आणि इतका उदंड प्रतिसाद मिळालेला आहे की पाठीमागील 5 वर्षाच्या कामाच्या जोरावरती मालकांच्या आशीर्वादावरती आज ही जनता या ठिकाणी फोनवरती किंवा व्हॉट्सअपवरती टाकल्यानंतर सुद्धा एवढे सर्व जनतेने येऊन प्रेम दाखवलं, आशीर्वाद दिलेला आहे आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी बाळाजी पाटील, अजिंक्य पाटील, आमचे भारतीय जनता पक्षाचे चव्हाण साहेब, शिवसेनेचे कर्णावर सर्वांनी मिळून आम्ही या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। खरंतर अगदी शेवटच्या क्षणाला पुढचा उमेदवार तकडा नाही, उमेदवार बदलण्यात आले आहेत, तुमच्या विकास कामाची भीती दुर्लक्षण आहे का? पाठीमागील 5 वर्षामध्ये तर चांगल्या प्रकारचा विकास झाला आहे, विकासाची धास्ती तर सर्वच विरोधकांना आहे, कारण आम्ही फक्त विकासाच्या जोरावरतीच इलेक्शन खेळणार आहोत, वेगळ्या कुठल्या पद्धतीवरती नाही। जे झालेली कामं आहेत ते पुढं काय करू शकतो, आम्ही आमचे काय विचार आहेत एवढंच आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, याच्या व्यतिरिक्त दुसरं मांडण्याची आम्हाला गरज नाही। 100% विजयाची निशाणी दाखवली की मला पाठीमागील आम्ही बाळराज असतील, अजिंक्य पाटील असतील, काल शिवसेनेची भारतीय जनता पक्ष सर्व नेते मंडळीने आम्ही एकत्रितरित्या गावभेट दौरा केला, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की आता आम्ही तुम्ही आमच्याकडे येऊ नका, आता आम्हीच 15 दिवस जनतेचं सर्व मत घेऊन आम्ही तुमच्याकडे 20 तारखेला मताच्या रूपाने आशीर्वाद देऊ, ही अशी सर्व मतदारसंघामध्ये भूमिका आहे। महाविकास आघाडीकडून लाडकी बहीण जी तिने उमेदवारी दाखल केली होती, लाडकी बहीण त्यांना देखील विरोध झाला, त्यांचं उमेदवारी डावलण्यात आले, त्यांना माहीत मान्य नव्हते का कदाचित? तर मान्य नव्हतं तर त्यांनी उमेदवारी त्यांना देण्याचं काही कारण नव्हतंच ना, परंतु लाडक्या बहिणीचा अपमान केला असं मी समोरील पक्षांनी सांगतो। जर एखाद्या बहीण आम्ही बघा त्याला त्यांनी लाडक्या बहिणीचा अपमान केला ना, आम्ही आज एक लाडक्या बहिणीला एबी फॉर्म देऊन आलो, माडा मतदारसंघामध्ये मिनल साठे येता येत त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दादांच्या आदेशामुळे प्रवेश झाला आणि त्यांनी त्यांचा आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे फॉर्म भरला। हा दोन्हीतील फरक बघा, महाविकास आघाडी एका लाडक्या बहिणीला अन्याय करते आणि महायुती एक लाडक्या बहिणीला स्वागत करून त्याला एबी फॉर्म पक्षाची उमेदवारी देते, हा दोन्ही पक्षातील फरक आहे। उमेदवारी कशामुळे बदलली असं वाटतं आपल्याला? नाही ते नाही सांगू शकत। आता त्या सोशल मीडियावरती एक वाक्य फिरते की कोणी किती, उद्या फक्त एकटाच बस आणि आपले दो आपल्या तिघांचं फोटो लावले, काय 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 सोशल मीडियावरती एक वाक्य फिरते की कोणी कितीही, उद्या फक्त एकटाच बस आणि तुमच्या तिघांचं फोटो लावले, नाही बरोबर आहे की त्यांचं म्हणणं, कारण पहिल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे एकच नाव आहे आणि या दोघांबरोबर मी एकटाच बस कशाला ते सर दुसरा कोण पाहिजे?